नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमाच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनसे संदर्भातली आहे. मनसेचा आज 16वा वर्धापन दिन थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे आणि यावेळी राज ठाकरे हे बोलणार आहेत. पुण्यात वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार. राज ठाकरेंची तोफ अनेक दिवसानंतर धडाडणार आहे, त्यामुळे आजच्या या सभेच्या माध्यमातून खरं तर पहिल्यांदाच असं होत आहे की मनसेचा वर्धापन दिन सोहळा हा मुंबईच्या बाहेर होतो आहे. पुण्यामध्ये होणाऱ्या या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे मनसेला नेमकी काय दिशा देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण याआधीच मनसेनं आपला झेंडा बदलला, हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि त्यानंतर आता येणाऱ्या पुढच्या काही दिवसातल्या ज्या महानगरपालिका निवडणुका आहेत त्या दृष्टीनं मनसेची काय रणनीती असेल, मनसैनिकांना नेमका काय आदेश दिला जाईल आणि राज्यातल्या देशातल्या सद्यस्थितीतल्या राजकीय सगळ्या घडामोडींवरती राज ठाकरे नेमकं काय भाष्य करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पुण्यात आज राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेचा हा वर्धापन दिन सोहळा पार पडतो आहे आणि या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं राज ठाकरेंचं भाषण होणार आहे. राज ठाकरेंची तोफ धडाडेल तेव्हा ते नेमकी कुणावर टीका करतात, मनसेच्या सगळ्या सैनिकांना नेमकी काय दिशा दाखवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आजच्या दिवसात गाजलं ते भाजपनं आझाद मैदानात केलेलं आंदोलन. एकीकडे कालच विधानसभेच्या अध्यक्षांना व्हिडिओ क्लिप सोपवल्यानंतर आज मलिकांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपनं आझाद मैदानात दंड थोपटले. आझाद मैदानातून सुरू झालेल्या आंदोलनाचा शेवट मात्र मुंबईतल्या येलो गेट पोलीस स्टेशनला झाला. पाहूया या आंदोलनावरचा हा खास रिपोर्ट. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आझाद मैदानापासून काढलेला हा मोर्चा मुंबई पोलिसांनी मेट्रो सिनेमा सर्कल भागात अडवला. या मोर्चात सहभागी झालेल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व प्रमुख नेत्यांना पोलीस व्हॅननं येलो गेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी हजारो भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह हजारो भाजप कार्यकर्त्यांनी आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सर्कलपर्यंत मोर्चा काढला. यावेळेला राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या मोर्चापूर्वी आझाद मैदानात झालेल्या जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धवजी, तुमचं आमचं नसेल, जमात सोडून द्या. तुम्ही तिकडे सरकार चालवताय, सरकार तुम्हाला लखला, पण माझा तुम्हाला सवाल आहे. एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. त्यावेळी तुम्हाला ज्यावेळेस विचारलं जाईल की अशा प्रकारचा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात होता ज्याने मुंबईचे चिथडे चिथडे केले, त्यावेळी काय उत्तर द्याल. आम्ही तर बाळासाहेबांना त्यावेळी सांगू की नाही बाळासाहेब, आम्ही संघर्ष केला. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. जोपर्यंत बॉम्बस्फोटाचा या ठिकाणी आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही. यावेळेला बोलताना भाजपच्या इतर नेत्यांनी सुद्धा राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पवार साहेब असोत, उद्धवजी ठाकरे असोत, या जनतेचा एल्गार संताप एवढा मोठा आहे की आपलं सरकार त्या ठिकाणी खाली आल्याशिवाय राहणार नाही. ही आग आता थांबता कामा नये. हे खरं आहे की आमचं बोध चिन्ह फुगावर आहे, पण तो चित्रपटाचा डायलॉग जो आहे तो घेऊन जायचा आहे. फुगावर नहीं, ये फायर होगा और इस फायर में वो सभी पापी दहशतवादों को मदद करने वाले
जल के राख हो जाएंगे। अरे आज तुम्ही सांगता राजीनामा घेणार नाही, अरे राजीनामा तर तुमच्या बापाला द्यावा लागेल। नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं विधिमंडळात सुद्धा अतिशय आक्रमक पवित्रा घेतलाय। भाजपचे नेते आणि हजारो कार्यकर्ते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले। भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मलिक यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवरचा दबाव वाढलाय यात काही शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर आणि संदीप मोरेसह तुषार रूपनवर आणि विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडल्याच्या नंतर भाजपच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात। मला वाटतं पोलिसांचा घातपात करण्याचा इरादा होता की काय अशा प्रकारची शंका येण्यापत त्या ठिकाणी आम्हाला फिरवलं गेलं, मध्येच ब्रेक मारणं लोक डोक्यावर। नंतर आपण थेट गोव्याला जातोय कारण देवेंद्र फडणवीस तिथं पोहोचलेले आहेत, ते बोलतात, बघूया। आणि भारतीय जनता पक्षच गोव्यामध्ये सरकार स्थापन करेल हा मला विश्वास आहे। काँग्रेसच्या उमेदवारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि काँग्रेस जे आहे ते त्यांना दुसऱ्या अज्ञातस्थळी हलवण्याच्या तयारीत आहे। पहिली गोष्ट तर मला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला बहुमत मिळेल, तरीही जे काही आमच्यासोबत येऊ शकतात अशा सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि मला विश्वास आहे आणि आम्हाला बहुमत मिळालं तरीही काही लोकांना आम्ही सोबत घेणारच आहोत त्या सगळ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे। काँग्रेसने काही आपल्या सगळ्या उमेदवारांना एका हॉटेलमध्ये ठेवलं आहे आणि ह्यावेळेस डिफेक्शन होणार नाही की आपली भीती जी आहे ती समोर दिसते। असं आहे की काँग्रेसचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही त्यामुळे त्यांनी सगळ्यांना बंद करून ठेवलं आहे, पण मला वाटतं की आम्हाला त्याची आवश्यकता पडणार नाही, आमचं सरकार तसंच बनेल। काँग्रेसची बैठक करत होती काल, चिदंबरमशी त्यांनी बैठक घेतली, बोलले ते बोलले असं आहे, तो एक पक्ष आहे त्यामुळे ते सगळ्यांचीच बैठक करतील, त्याच्यामध्ये काही आपण आश्चर्य मानण्याचं कारण नाही आहे। कुठलाही जो अशा प्रकारचा पक्ष असतो निवडणुकीच्या काळामध्ये किंवा रिझल्टच्या आधी वेगवेगळ्या शक्यता काय आहेत त्या पडताळून पाहत असतो, पण आयडिओलॉजिकली जर आपण विचार केला तर त्यांच्या सर्वात जवळचं भारतीय जनता पार्टी आहे। सर मुझे पूरा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी को इस चुनाव में बहुमत मिलेगा, भारतीय जनता पार्टी सरकार बनाएगी, हम कई लोगों को साथ में भी लेंगे, जिन लोगों को हम साथ में लेंगे बहुमत के बावजूद भी ऐसे सभी से हमने बातचीत की है और वो सारे लोग हमारे साथ आने को तैयार हैं। कांग्रेस की बैठक आज कांग्रेस ने अपने जितने भी प्रत्याशी हैं उन्हें एक रिजॉर्ट पर रखा है और वो कहीं ना कहीं आप देखिए तो चिदम्बरम से लेकर कई नेता वहां पर पहुंच रहे हैं और उनका कहना है कि वो जो गलती 2017 में हुई थी वो इस बार वो नहीं करेंगे। देखिए मैं बहुत साफ शब्दों में ये कहता हूं कि कांग्रेस को अपने उम्मीदवारों पर या चुनकर आने विधायकों पर विश्वास नहीं है क्योंकि पार्टी कमजोर है, पार्टी का नेतृत्व भी कमजोर है और इसलिए उनको लगता है कि उनके लोग भाग जाएंगे, लेकिन हमारा ऐसा कोई इरादा नहीं है, हम अपने बलबूते पर और अपने दोस्तों के साथ सरकार बनाएंगे। लेकिन एनजीपी जो है सर, एनजीपी का सवाल है, एनजीपी के आपके साथ मुख्यमंत्री कल चिदम्बरम से सुनील नवलिकर की मुलाकात भी हुई, आज आपकी बैठक में भी आए उनके सदस्य ऐसा सुन रहे हैं हम, तो एनजीपी किसके साथ जाएगी, किस तरफ बढ़ेगी? देखिए एनजीपी एक स्वतंत्र पार्टी है और ऐसी पार्टी ये किसी के साथ भी चर्चा कर सकती है, चर्चा करने में कोई हर्ज थोड़ी है, लेकिन मेरा अपना मानना यह है कि आइडियोलॉजिकली अगर हम विचार करें या वोटर का हम विचार करें तो नेचुरली बीजेपी और एमजीपी साथ में आना ये बड़ा नेचुरल है। ठीक है सर, थैंक यू सर, थैंक यू। तर भाजपकडून रणनीती आखली जाते, तर तिकडे गोवा काँग्रेसच्या सुद्धा रणनीतीसाठी बैठक सुरू झालेली आहे। दरम्यान या बैठकीत उमेदवारांना महाराष्ट्रात हलवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। डी के शिवकुमार या संदर्भात बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सध्या काँग्रेसमध्ये सगळे उमेदवार म्हणजे काँग्रेसचे 37 उमेदवार रिसॉर्टमध्ये असल्याची माहिती मिळते, त्यानंतर या उमेदवारांना महाराष्ट्रात आणलं जाण्याची शक्यता आहे। महगावमधल्या ग्रेस मॅजेस्टिक हॉटेलमध्ये ही बैठक सध्या होती आहे। याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी भाजप नेते गिरीश महाजन यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर त्यांनी या याचिकेसाठी जमा केलेले 10 लाख रुपये जप्त करण्याचे आदेश दिलेत. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियम बदलानं लोकशाहीचा गळा घोटला जातोय असं महाजनांचं म्हणणं आहे. असं असेल तर राज्यपालांनी 12 नामनिर्देशित सदस्यांची अद्याप निवड केलेली नाही, मग हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं नाही का? असा सवाल कोर्टानं गिरीश महाजनांना विचारला आहे. याच सगळ्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. We'll be right back.